या फेज मध्ये त्यांच्या बीजिंग कॅपिटलला दोन ऍक्वाडक्ट्स पाणी जाणार आहे आणि हे पाण्याचे ऍक्वाडक्ट्स जे आहे बीजिंगच्या वॉटर सप्लायचे हे 1200 किलोमीटर दूर आहे, लांब आहे 1200 किलोमीटर. आणि यांनी हे पाणी मग यांगसी नदीमधून येणार आहे. ही स्कीम 50 वर्षांपूर्वी माओनी याची कल्पना केली होती आणि याचा कॅनाल येलो रिव्हरला जाऊन मिळेल. तर ही एक चायनामध्ये आलेली ही एक मोठी स्कीम आहे. तर मित्रांनो, टू कन्क्लूड, याच्यात आपल्याला असं दिसतं या सगळ्या इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर प्रोजेक्ट मध्ये आपल्याला असं दिसतं. आता हे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस सगळे आले, मी तुम्हाला त्याच्यामुळे पुन्हा सगळे वाचून दाखवत नाही, पण फिशरीज आहे, इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट आहे, टुरिझम आहे. आता जेव्हा हे इतके सगळे कॅनल जातील त्याचे हे गेले पुढे एक स्टॅटिस्टिक्स दिलं आहे त्यांनी की किती मॅन डेज वर्क मिळेल, किती स्टील लागेल, म्हणजे इकॉनॉमी किती होईल. 4% GDP यांनी वाढणार आहे. त्याचं म्हणणं आहे GDP यांनी 4% इतकं होणार. किती अर्थवर्क, टोटल कॉन्क्रीट किती लागेल, टोटल स्टील किती लागेल, अनस्किल लेबर्स, हे सगळं दिलेलं आहे. इतकं त्याच्यात काम होईल. मग आता हे जेव्हा कॅनल्स होतील तेव्हा किती ऍक्टिव्हिटी होईल या सगळ्या कॅनलच्या आजूबाजूला. पूर्ण देशभर सगळीकडे ऍक्टिव्हिटीज कॅनलच्या आजूबाजूला आहे. हा एक मोठा फायदा आहे, सोशल फायदा, आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला वीज मिळेल. आता हे कशाने येणार आहे, हे एका सायफनच्या प्रिन्सिपलने येणार आहे. ते मी तुम्हाला सांगायचं विसरून गेलो की वरती हिमालयामध्ये एक जो डॅम असेल तो वरच्या याच्यावर असेल, तिथून पाणी गंगेच्या खालच्या प्लेन्स वरती येईल आणि तिथून मग या वरच्या अशा तिथे हा जो हाय अल्टिट्यूड डॅम राहील हिमालयन रेंजेस मध्ये आणि इथून मग ह्या गॅंजेटिक प्लेन मध्ये येईल पाणी आणि इथून मग हा लो अल्टिट्यूड रिझर्वायरला आहे पेनिन्सुलर इंडिया असं हे पाणी ट्रान्सफर होईल. याला इन्व्हर्टेड सायफन प्रिन्सिपल म्हणतात. या इन्व्हर्टेड सायफन प्रिन्सिपलनी हे सगळं पाणी तिकडे जाईल. तर अशा पद्धतीने ही सगळी स्कीम त्यांनी एनव्हिसाज केली आहे. तुम्ही जर या स्कीमचा सारासार विचार केला तर तुम्हाला असं दिसेल की आजच्या जंक्शन 100 कोटी आपली लोकसंख्या असताना ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन आता आपलं बिलकुल फर्स्ट क्लास लेवलवरती आलं आहे, पण ज्या प्रमाणात आपली लोकसंख्या वाढणार आहे त्या प्रमाणामध्ये आपलं ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन जर आपण वाढवलं नाही तर मग आपण मागे राहू. आज आपल्याकडे 20 कोटी गाई आहे. कॅटल आपल्याकडे किती आहे? 20 कोटी. हायएस्ट नंबर ऑफ कॅटल इन द वर्ल्ड आहोत आपण. 20 कोटी गाय. पण आपली गाय 1015 लिटर दूध देते. लिटर काय बा? इंडिया 20 कोटी, ब्राझील 16 कोटी, युनायटेड स्टेट्स 9 कोटी. पहिला नंबर आपला कॅटलचा. आता या कॅटलला फॉडर लागणार आहे. ठीक, हे कॅटल काय याचे दूध दाखवले, हे किती दूध देतं कॅटल ते दाखव. तर आपलं कॅटल जे आहे, इस्रायलची गाय 8000 लिटर दूध देते एका वर्षात, युनायटेड स्टेट्सची 7000 लिटर देते, साऊदी अरेबिया कसा आहे, नुसतं वाळवंट आहे ना, पण तिथली गाय 7200 लिटर देते. पण ह्याच्यात आपण कुठेच बसत नाही. चायनाची गाय 1500 लिटर दूध देते, पाकिस्तानची 1035 देते हो आपल्यापेक्षा जास्ती. आणि पाकिस्तानचं आपल्या देशात काही थोडं जास्त असलं म्हणजे फार वाईट वाटत. म्हणजे असं आहे की इतकं त्या सचिननी की आपल्या अंगठ्याचा तर विचारायला तुटला आहे ना, तो आता ऑपरेशन करायला गेला ना. तर त्यांनी आणि इतकं करून पाकिस्तानपेक्षा त्यांनी रन्स जास्त काढले आणि आपण ते मोठं कप नाही मिळालं आपल्याला, पण त्या दिवशीच्या भारतीय कसं देशभरात लोक पाहायला होते उत्स्फूर्तपणे. त्यांच्यापेक्षा थोडेसे रन जास्त झाले. आता गाईच्या याच्यात आपण तर गायवाला देश आहोत. तर 1015 लिटर आपले दूध देते गाय. मग आता विचार केला, आपल्याकडे 20 कोटी गायी आहे. या 20 कोटी गायी 1015 लिटर ऍव्हरेज दूध देतात. या 1000 वरनं या जर 2000 वर गेल्या, या सगळ्या गायींचा स्कोप 8000 वर जाण्याचा आहे. मग ह्या गायींची इफिशियन्सी तुम्ही कधी वाढवणार? या गायींची इफिशियन्सी तुम्ही तेव्हाच वाढवू शकाल जेव्हा सगळ्या कंडिशन त्याच्या इफिशियन्सच्या इफिशियन्सीला इफिशियंट आहे अशा मिळतील तेव्हाच वाढेल की नाही. त्यासाठी पाणी लागेल, त्याच्यासाठी गवत लागेल, त्याच्यासाठी गायींची मशागत लागेल. आज तुमच्याजवळ गायी धुवायला पाणी नाही आहे. गायींना या सीझनमध्ये तुम्हाला गायींना प्यायला द्यायला पाणी नाही आहे. तर अशी सगळी परिस्थिती आहे. तेव्हा ही जी या स्कीमचे हिडन बेनिफिट्स खूप आहे. ही जी एवढी मोठी स्कीम आहे याचे हिडन बेनिफिट्स खूप आहे सगळे. तुम्हाला जस्ट आता जाता म्हटलं सांगतो म्हणून मला आठवलं. तर
असे हे जे हिडन बेनिफिट्स आहेत ते ऍग्रीकल्चर सेक्टर ऍग्रीकल्चरशी अलाइड असलेले सेक्टर आणि ऍग्रीकल्चर सेक्टर हा प्रायमरी सेक्टर असल्यामुळे इकॉनॉमी मध्ये तो जितका ग्रो होईल कारण तुम्ही ऍग्रीकल्चर मध्ये प्रोडक्शन जास्त केलं तर तुमचे पंखे विकले जातील तुमचं मायक्रोवेव्ह विकला जाईल तुमचे केबल टीव्ही विकला जातील है ना जितका ऍग्रीकल्चर मध्ये प्रोडक्ट कारण की सगळ्यात मोठा 72% ऑफ द पॉप्युलेशन आहे ना त्याच्यामुळे सगळ्यात मोठं मार्केट तुमचं ऍग्रीकल्चरिस्टच आहे ऍग्रीकल्चर लेबरर ऍग्रीकल्चरिस्ट फार्मर हे सगळ्यात मोठं मार्केट आहे तुम्ही त्याला जितकं जितकं सशक्त कराल तितकं तितकं तुमचे इतर सेक्टर सशक्त होणार आहे त्याच्यामुळे याचा बेनिफिट मित्रांनो प्रचंड आहे तुम्हाला याची सगळी कल्पना आली हा बेनिफिट काय आहे तो आणि मी माझ्या परीने तुम्हाला हे सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न केला आता हे पहिल्या लाईनी मधले जितके मोठे मोठे इंजिनियर्स आहेत यांच्या लक्षात आल्या असतील काही माझ्या त्रुटी पण त्या ज्या काही त्रुटी असतील त्या मी सुधरवून घेईल त्यांच्याकडनं म्हणजे पुढच्या भाषणाच्या वेळेस त्याच्यामध्ये आपण काही बदल करू शकू इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनने हा जो मोठा प्रयत्न केला आणि तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात नेहमीसारखी तुडुंब गर्दी करून इथे जमा झाले त्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन एका उत्कृष्ट आणि अप्रतिम भाषणाचा आपण सगळ्यांनी आनंद घेतलेला आहे या प्रसंगी आभार प्रदर्शन करता आमच्या युवाचे सचिव श्री राजेश गुप्ता यांना मी आमंत्रित करतो आभार प्रदर्शन से पूर्व मैं आपसे एक निवेदन करना चाहूंगा कि हॉल में आते समय हमने आपको एक स्लिप दी है जिसमें आपको हमने आपका नाम पता और फोन नंबर मांगा है तो जाते समय आप वो इन्फॉर्मेशन एक बॉक्स में बाहर रखा हुआ उसमें देते हुए ताकि हम आपको अगले लेक्चर में पर्सनली इनवाइट कर सकें माननीय डॉक्टर श्रीकांत जी जिसका इस हॉल में उपस्थित सभी जनमान्यगण इंडियन वॉटर एसोसिएशन के सदस्यगण यहाँ आए हुए अतिथि बंधु पत्रकारजन भाइयों और बहनों मैं इंडियन वॉटर एसोसिएशन की ओर से डॉक्टर श्रीकांत जी जिसका आभारी हूँ कि उन्होंने हमारे निवेदन पर अपना बहुमूल्य समय निकालकर आज हम सभी को एक अत्यंत महत्वपूर्ण विषय पर मार्गदर्शन किया मैं युवा के अध्यक्ष डॉक्टर दहा सहस्त्र उपाध्यक्ष श्री लांडे व कार्यकारिणी के अन्य सदस्यों का भी आभारी हूँ कि जिन्होंने इस कार्यक्रम को सफल बनाने हेतु अपना योगदान दिया मैं आए हुए युवा के सदस्यों व अतिथियों को धन्यवाद देता हूँ जिनके बगैर ये कार्यक्रम अधूरा होता था मैं विभिन्न प्रेस और मीडिया से संबंधित लोगों का भी आभारी हूँ जिन्होंने इस कार्यक्रम का व्यापक प्रचार किया अंत में मैं आप सभी का आभारी हूँ कि आप यहाँ तक आए जिससे कार्यक्रम सफल हो सका धन्यवाद